राज्यात नुकताच HSC 2022-23 या 12वी शाखेतील विद्यार्थ्यांचा परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. दरम्यान यावेळीही राज्यात मुलांपेक्षा मुलींनी अभ्यासक्रमात बाजी मारलेली समोर आलंय. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात येत असलेल्या नेरळ येथील नेरळ विद्या मंदिर या ज्युनियर कॉलेजचा निकाल मागील कालावधीपेक्षा आणखी वाढलेला दिसून आलाय. यामध्ये विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा निकाल तर चक्क 99% लागल्यानं शाळेचं नाव उंचावलंय. एका ग्रामीण भागात विज्ञान शाखेचा निकाल हा जवळजवळ 100% लागल्यानं कॉलेजमधील शिक्षकांचं कौतुक होतंय. तर कॉमर्स शाखेतही विद्यार्थ्यांचा निकाल हा 94% पोहोचला आहे. तर आर्ट्स शाखेचा निकाल देखील 87% लागलाय. दरम्यान नेरळ येथील नेरळ विद्या मंदिर या कॉलेजमधील तरुण तरुणी हे ठाणे जिल्ह्यातून शिक्षण घेण्यासाठी येत असतात. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता ठाण्यासारख्या शहरात चांगलं शिक्षण घेण्यासाठी जावं लागत होतं, तेही आता आपल्या गावातच मिळत असल्यानं विद्यार्थी आनंदित आहेत. येथील कॉलेज संस्थेचे विवेक पोद्दार सर येथील विद्यार्थ्यांवर नेहमीच पाळत ठेवून असतात. येथील प्राध्यापक प्रमोद विचवे सर आणि येथील सर्व शिक्षक वर्ग हे प्रथम चांगले शिक्षण आणि त्यासोबत विद्यार्थ्यांमध्ये वागणूक यामध्ये लक्ष ठेवून असतात. तर कॉलेज व्यवस्थापनेचंही यामध्ये मोलाचं मार्गदर्शन असतं. आज त्यांच्याचमुळे कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा निकाल हा जवळजवळ 100% लागला आहे असं म्हणायला हरकत नाही. कोण कुठल्या शाखेत पहिला आला ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. विज्ञान शाखेत प्रथम येणारे सोनाली विजय कोंडिलकर, हिला 89.50% मिळून ती प्रथम आली आहे. हर्ष अशोक पेमारे याला 82.83% मिळून तो दुसरा आलाय. साहिल भरत राणे हा 74.83% मिळून तिसरा आलाय. कॉमर्स शाखेतून नाहिद नजीम खान 90% मिळवून पहिला आलाय. प्रकाश संजय क्षीरसागर 86.17% मिळवून दुसरा आला आहे. फातिमा इकबाल देशमुख 85.50% मिळवून तिसरी आली आहे. आठ शाखेत अश्विनी राजेंद्र तरे 77.50% मिळवून पहिली आली आहे. कांचन चंद्रकांत पाटील 76% मिळवून दुसरी आली आहे. ममता बाळू गायकवाड 74.17% मिळवून तिसरी आली आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ.